हरिओम. श्रीराम अंबज्ञ. मी उर्मिला विरा नलोडे. मी 17 सालापासून बापू उपासनेत आहे. मला तसे छोटे मोठे बापूंनी भरपूर अनुभव दिलेले आहेत. त्यातील एक अनुभव मी शेअर करत आहे. मार्च 13 मध्ये माझा मुलगा त्याच्या जॉबला सुट्टी असल्यामुळे गगनगिरीला चाललेला होता. तो साधारण 7 सव्वा 7च्या दरम्यान मित्राच्या घरी आदल्या दिवशीच तो राहायला गेलेला. पण कसं आहे, त्याला रोजच्या रोज उदी लावल्याशिवाय आणि मला आणि बापूंना नमस्कार केल्याशिवाय माझा मुलगा कधीही बाहेर जायचा नाही. आणि मित्राच्या बहिणीचं लग्न ठरवण्यासाठी त्याच्या घरातली बाहेरगावी गेलीत म्हणून तो त्या दिवशी तिकडं झोपायला गेलेला. सकाळी तिकडून आवरून आला, दारातल्या दारात मला कपड्यांची सॅग दिली आणि बोलला की मी जाऊन येतो. म्हणून 7 साडेसातच्या दरम्यान गेलेला. 9:30 वाजता माझं काम आवरून मी उपासना करायला बसलेले. त्यावेळी मला त्याचाच फोन आला. गुरुक्षेत्र मंत्र माझा सुरू होता. फोन अगदी त्यानं क्लिअर केला, मम्मा तू काय घाबरू नको, माझा ॲक्सिडेंट झाला आहे पण मला काही लागलेलं नाही, एक दात पडला आहे फक्त माझा आणि मी अर्ध्या तासात घरी येतो. त्याच वेळेला मला थोडी इतर मुलांची कुजबूज ऐकायला येत होती की ती मुलं त्याच्या हातून फोन काढून घेत होती आणि हा मला कॉन्फिडन्स येण्यासाठी धिटाईनं हा मला फोन करत होता की मला काही झालेलं नाही. थोडा हा बोलतोय म्हणल्यानंतर मी रिलॅक्स राहिले, उपासना पूर्ण केली. पण ऍक्सिडेंट म्हणलं की आतून कुठंतरी जरासं मला चरचर होत होतं, पण बापू कृपेनं थोडा मला कॉन्फिडन्स पण वाढलेला. उपासना पूर्ण केली, राहिलेली उपासना पुस्तकं पर्समध्ये घातली आणि सीपीआरमध्ये गेले. गेलो तर एक 10-15 मुलांचा थवा बाहेर बसलेला होता त्याच्या मित्रांचा. ती मुलं मला काही केल्या आत सोडायला तयार नाहीत, का की तुम्ही जायचं नाही, का की तुम्ही जायचं नाही. मी म्हणलं मी त्याला बघितल्याशिवाय, कारण त्याच्या बापाला जाऊन 3 वर्ष झाले आणि मुलगीचं लग्न झालंय माझ्या आणि एकुलता एक हा मुलगा. मुलं आत सोडत नाही म्हणल्यावर मला अजून जरा शंका वाटायला लागली. मी ऐकलं नाही, माझा दुसरा एक मानदिला मुलगा होता त्याला घेऊन मी आत गेलो. परिस्थिती बघताच अंगावर काटा येणार रूप होत. ओठ फाटून रक्ताचा अभिषेक सुरू होता. डोक्याला भरपूर असं गुंडाळलेलं होतं. त्यातून तो म्हणतोय मम्मा काय झालेलं नाही, तू बाहेर जा. माझे हात पाय गार झाले. त्यातून मी म्हणलं बापू तूच, मला काही माहित नाही, मुलगा माझा नाही तुझा आहे. तिथून बाहेर मुलांनी मला काढलं की हे ना फोन का केलेला, की मला एवढं लागले म्हणलं तर मम्मा तिथंच जाणार हे त्याला गॅरंटी होती, त्यामुळे त्यानं मला काही सांगितलं नाही. नंतर आम्ही बाहेर येऊन बसलो. ह्याला टाके घातले डोक्याला, पाठीमागे लागले की थोडी भीती असते या माणसाला, त्यामुळे माझं अक्ष काळजीनं मी मरून गेलेले अक्षरशः. तिथं कितपत लागले बांधल्यामुळं काहीच लक्षात येत नव्हतं. थोड्या वेळाने ते बाहेर आले वगैरे, सगळं स्कॅनिंग करायला सांगितलं त्याला. ट्रकचे जे म्हणजे ऍक्च्युली माझ्या मुलांची काही चुकी नव्हतीच, ती वाळून भरलेला ट्रक होता तो. आणि त्या वळणाला कळंब कुठंतरी आहे, त्या कळंब्याला ओव्हरटेक करताना ट्रक मालकालाच ते आवरलं नाही ड्रायव्हरला, त्यामुळे ते धडक बसली जोराची. माझा मुलगा ट्रकवर आपटून पाठीमागच्या मुलग्याला डोक्याला इथून क्रॅक गेलेलं सगळं गालाला. म्हणजे अपघात किती भीषण होता. थोडं जरी चुकलं असतं तरी माझा मुलगा ट्रकच्या चाकाखाली गेला असता, अशी कंडिशन होती. सगळं झाल्यानंतर तिथं ट्रक मालक कुठंतरी बाहेर गावी गेलेला, मग त्याचे रिलेटिव्ह कोणतरी त्यांनी पाठवलेले. ते बाहेर आले आणि म्हणले मुलाचे पालक कोण आहेत वगैरे, तर वडील नाही आहेत आणि त्यांची मम्मी आहे. ते रिलेटिव्ह मला बोलले की तुम्ही खूप म्हणजे पुण्यवान आहे की हा ॲक्सिडेंट इतका भीषण आहे की आजपर्यंत त्या जागेलेले झालेले जे ॲक्सिडेंट आहेत एक ही केस वाचलेली नाही, आजपर्यंत रेकॉर्ड आहे त्या जागेचं. आणि ताई तुम्ही खूप पुण्य केले. त्यावेळी मी म्हणलं पुण्य माझं नाही, माझ्या बापाचं पुण्य आहे. आणि त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. काय झालेलं नाही तुमच्या मुलग्याला, अक्षा माझा मुलगा वाचला हे मोठं आहे. त्या दिवशी मुलग्यानं उदी लावली नाही, घरात येऊन पाया पडला नाही, तेवढ्यात हा प्रकार झाला. पण माझा मुलगा दिवसभरात कितीदा बाहेर जाऊ दे, तो उदी लावल्याशिवाय नमस्कार केल्याशिवाय कधीही जात नाही. हरिओम श्रीराम अंबरनाथ.